पाठवून घेतो पाठवून घेतो फोटो इकडे ठिकाणी शिर्डीमध्ये जे सत्तांतर महाराष्ट्र राज्यामध्ये झालं त्या संदर्भात सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आम्ही ज्यावेळेस 15 खासदार माननीय उद्धव साहेबांकडला भेटायला गेलो होतो आणि उद्धव साहेबांना आमच्या 15 खासदाराच्या वतीने आम्ही मागणी केली की व आम्ही युती म्हणून आपण निवडून आलेलो आहे आणि युती म्हणून निवडून येत असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आलेलो आहे म्हणून आपले कामं झाले पाहिजे. गेल्या 2.5 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सामाजिक चळवळीचा भान असलेला त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याच्या खाली लेवलपर्यंत कामं झाले. ह्या ठिकाणी आमदाराचं एवढं मला माहीत नाही पण आम्ही खासदार म्हणून जात असताना आम्हाला केंद्राचा निधी मिळाला नाही राज्याची साथ मिळाली नाही त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांना सतत पाठपुरावा करत होतो. त्यांना राजकीय अनुभव नसल्यामुळे प्रशासनाचा त्यांचं एक कारण असू शकतं. मी सन्माननीय उद्धव साहेब आदित्य साहेब 2014 आणि 2019 मला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी दिली खासदार करण्याची मोठी त्यांचा होता पण मी 2014 आणि 2019 माझा पाचही पक्ष आहे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल RPI असेल इवन मराठा जो संग्राम आता शिवसंग्राम आहे हे सर्वांनी ह्या ठिकाणी महाआघाडी महायुती केली होती आणि महायुतीचा खासदार म्हणून ह्या ठिकाणी सर्वांनी ह्या मतदारसंघामध्ये माझं काम केलं आणि त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये आणि पूर्ण देशामध्ये मोदी साहेबांना PM करावा म्हणून जनतेने देखील मतं दिले. मी खास करून उल्लेख करेन शिवसेना पक्षप्रमुखांनी मला उमेदवारी दिली आणि सर्व जनतांनी मला मतदान केलं त्यामुळे मी असं बोलणार नाही पण राजकीय कौशल्य वापरण्याची गरज त्यावेळेस होती त्यावेळेस आम्ही वापरली नाही आणि आम्ही 2019 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही ज्या ज्यावेळेस मागणी केली आम्हाला वेळ मिळाला नाही. आता ते करोनाचा काळ असू शकतो पण आमची भूमिका होती काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते वेळ देत होते पण आम्हाला वेळ मिळत नव्हता आणि केंद्राचं आम्ही खासदार असल्यामुळे राज्य ऐकत नव्हतं आणि केंद्रवरला ऐकत नव्हतं अशा दुहेरी कचाट्यामध्ये आम्ही 15 खासदाराची व्यथा माननीय उद्धव साहेबांकडे मांडली. ह्या ठिकाणी खरं खासदाराची गर्दी अशी होती आम्ही उद्धव साहेबांकडे ह्या व्यथा मांडल्या सर्व 15 खासदारांनी मांडल्या. उद्धव साहेबांनी आम्ही गृहित धरलं नव्हतं तुम्हाला आमचं मत आहे केंद्र आम्हाला विचारत नाही राज्य आम्हाला विचारत नाही जनतेने तर आम्हाला मतं दिलेले आहेत जनता आम्हाला विचारते हे काम नाही झालं. 15-15 असेल 15-25 असेल रस्त्याचे कामं असतील खासदाराला तर त्या मतदारसंघामध्ये मतदारांनी मतं दिलेत आमचं मत आहे ते पत्र वाचायला पाहिजे ऐकायला पाहिजे अधिकाऱ्याला सांगायला पाहिजे ही भूमिका आहे. उद्धव साहेबांना प्रशासकीय अनुभव नसल्यामुळे ते होत असेल पण एकदा सत्तेत आल्यानंतर काम करणं ही भूमिका सर्वांची आहे. मला ह्या मतदारसंघाच्या जनतेने निवडून दिलं तर प्रश्न विचारणं कामं सोडवण्याची माझी जिम्मेदारी आहे. त्या संदर्भात मी सन्माननीय उद्धव साहेबांना असं बोलणार नाही. मला 2014 आणि 2019 त्यांनी मदत केली मला सर्व महाआघाडीच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदान केल्यामुळे हे शक्य झालं. आमचं एक राज्याचा विषय आम्हाला घडामोडी घडल्या पण आमचं केंद्राचा आणि राज्याचा विषय हा डिफरन्स आहे परंतु आमची व्यथा आहे खासदार म्हणून आमचं काय प्रश्न असेल ते ऐकायला पाहिजे त्यानुसार काय. एक उदाहरण मी सांगेन माझ्या इथे एक कॉपी आहे मी सन्माननीय उद्धव साहेबांना एक पत्र मी गेल्या 5-6 दिवसापूर्वी 5-6 वेळेस या ठिकाणी मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विषय त्यांच्या सरकार 3 पक्षाचं होतं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मी ज्यावेळेस खासदार म्हणून उद्धव साहेब आदित्य साहेब यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कांदा आहे डाळी आहेत
त्यांचं खरेदी केंद्र जे चॅनल एजन्सी आहे हे मी प्रस्ताव दाखल केलेले आणि प्रस्ताव दाखल केला मी सांगितलं त्यांनी ऐकायला पाहिजे त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन करायला पाहिजे त्यांनी कसलाही फोन नाही केलं माझं मी त्या सेक्रेटरीला 10 वेळेस भेटलो पण त्यांनी काय माझं केलं मी त्या मंत्री आहेत शंभूराजे देसाई ते राज्यमंत्री असताना पण नंतर बाळासाहेब पाटलांना भेटलो मुख्यमंत्री उद्धव उपमुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांनी त्यांचं राष्ट्रवादीचं काम केलं पण खासदार म्हणून शिवसेनेचा खासदार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्र्याचा खासदार असून ते केलं नाही. मी ज्यावेळेस मंत्रिमंडळ झाल्यानंतर मी दिल्लीत होतो दिल्लीतून आम्ही मुंबईत गेलो आमचा शपथविधीला वेळ झाल्यामुळे आम्ही सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबाला फोन केला आणि त्यांना बोललो साहेब आम्ही आता विमान लेट झालं शपथविधी संपलं आम्ही काय करायचं ते बोलले बंगल्यावर या. मग बंगल्यावर त्यांची भेट झाली मी 3 कामं सांगितले त्यांना. एक तर घाटमातेच्या पाण्याच्या संदर्भात आपण तातडीने मीटिंग लावली पाहिजे आम्ही प्रवेश करायच्या अगोदर तो विषय केल्यानंतर त्यांनी एक गोष्ट सांगितली. दुसरं काय काम आहे बोललो चा नूडल एजन्सीचा आमचा ज्या सेक्रेटरीने काम नाही केलं आम्ही 10 वेळेस गेला त्यांनी सांगितलं पी एला फोन लावा आणि पी एला फोन लावल्यानंतर तातडीने त्या पी एनी त्याला फोन लावला की साहेबाला बोलवायचं साहेबाला सांगितलं सकाळी तुम्हाला 3 वाजता कॅबिनेट आहे आणि कॅबिनेट असल्यामुळे तुम्ही 3 वाजता हा खासदारांचा प्रस्ताव तातडीने आणा आणि तातडीने आणायला सांगून या ठिकाणी त्यांनी सांगितलं ते बोलले आता कॅबिनेटची गरज नाही माझ्याच हातात आहे. मग ते एकनाथ शिंदे साहेबांनी आणलं की कॅबिनेटच्या अगोदर खासदार सदाशिव लोखंडेचं काम झालं पाहिजे आणि 3च्या अगोदर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने ही ऑर्डर मला कॅबिनेटच्या अगोदर ही मिळालेली आहे. म्हणजे काम करण्याची पद्धत जी आहे ती पद्धत उत्तम पाहिजे आणि काम सकारात्मक झालं पाहिजे ही भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आहे. म्हणून पहिलं काम या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे आणि दुसरं घाटमातेचं काम ह्या ठिकाणी पाणी अडवायच्या संदर्भात खासदार म्हणून लोकशाही मार्गाने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असेल या एकनाथ शिंदे साहेब असेल गडकरी साहेब केंद्राची योजना असेल आम्ही सर्वांना पाठपुरावा करू आमच्या कालखंडामध्ये त्याला कशी मंजुरी येईल ही खासदार म्हणून भूमिका राहणार. मला सांगा सदाशिव लोखंडे आणि वाघचौरेमध्ये डिफरन्स आहे. मी काय तांबडपट घेऊन आलेलो नाही. सदाशिव लोखंडे म्हणून सामाजिक काम करत असताना माझी 9वी निवडणूक आहे आणि सामाजिक बांधिलकी आहे. मी 100% निवडून येईन असं बोलणार नाही पण लढतीमध्ये आम्ही 100% राहू आणि सामाजिक काम करत असताना चांगलं काम करण्याची भूमिका या ठिकाणी मी करण्याची भूमिका नाही 100% शिर्डीच निवडणार. जे 10% कामं राहिले एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आता आम्ही लवकरच त्याचा कार्यक्रम करू ऐकू त्याच्यामध्ये त्यामध्ये आम्ही तातडीने त्याला निधी लागणार आहे तातडीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणण्याची भूमिका आहे पण माझं ते पाणी येणारच आहे ते काही आता कुणाचं अडवायचं काही विषय नाही पण घाटमात्याला आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या प्रस्तावाला कसं ह्या काळामध्येच आमच्या काळामध्ये मंजुरी मिळण्याच्या संदर्भात खासदार म्हणून 1 नंबरचं काम ह्या मतदारमध्ये अहो त्यांनी काय 50 वर्ष रकडवलं ना त्यांनी त्यांचंच पाप आहे कुणी अडवलं होतं त्यांचे काम 50 वर्ष रकड 7 कोटीत होणारं 2500 कोटी रुपये कुणी केलं हे काय भाजप सैन्यांनी थोडी केलेलं त्यांचं पाप झाकण्यासाठी बोलतात ते. तसं मग जर एवढेच नालायक असतो तर मला लोकांनी मतं दिले नसते. सन्माननीय उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांनी उमेदवारी त्याबद्दल मी दिली हा ना पण एवढं तर नालायक नाही ना की ते मनमोहनचं नालायक आहे द्यायचंच नाही दिले ना जनतेने त्यामुळे जनतेने पण मतं दिले. आता उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी मतं मागितली मान्य आहे ना आम्ही कुठं नाही बोललो. अरे लोकशाही मी काय वय अकेले आहे की मेरे को 15 लाख लोक हे वोट देणे वाले मेरा एक भूमिका आहे की भाई ठीक आहे कोई नाराज होएगा तो उसकी नाराजी हम लोग क्या समस्या आहे वो छोडणे देंगे फिर वो आने नहीं देंगे क्या मुगला है क्या कोई आने नहीं देगा. लोकशाही में ये सब होता है. और डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने मेरा हमारे को अधिकार दिया एक गांव में एक आधा आदमी तकलीफ देता है तब भी उसको डरते हैं लोग. मैं तो MP हूँ 15 साल MLA था 10 साल MP हूँ राजकीय कौशल्य है कोई समस्या होगा हम चुला चलने का कोशिश करें. बीजेपी का सिक्योरिटी क्या है
जो सिक्योरिटी हम लोग ने मांगे नहीं उन्होंने दिए ला, वो मांगेगा तो देंगे। बीजेपी का क्या संबंध है? कार्यकर्ता घूम रहे हैं। अरे बीजेपी का मेरे को वोट भी दिया ला बीजेपी ने, बीजेपी ने वोट नहीं क्या दिया, आरपीआई ने दिया, रासपा ने दिया, बहुजन समाज पार्टी ने दिया, दिया ना वो दिया तो मैं मदद करेगा तो बोले आप भी नहीं आओ, ये क्या बात है? मेरे को वोट दिया, मेरे चुनाव में जान बच के काम किए ला, और जो काम किया किया, आज मेरे क्षेत्र में सभी पार्टी के लोग हैं, हम किधर बोले मैं एक ही पार्टी से, मेरे को सबने मदद किया। शिवसेना है ना, आता आम्ही आहे ना, आम्ही शिवसैनिकच आहे ना, आम्ही हा ऐकायला का। मुद्दा असा आहे की जो आहे हम लोग ने कोई बोला नहीं भाई किसको आना है किसको नहीं आना है, हम लोग जिसका आएगा उसका स्वागत करेंगे। हम अभी जिला प्रमुख तालुका प्रमुख हम लोग नियुक्त करेंगे, फोन करते हम हमारे आपके साथी है उधर दिखने के लिए, वो ठीक है, हमारे को किसके बहस नहीं करना, लोकशाही में अच्छा काम करेंगे। वो आज खिलाफ है कल हमारे साथ में ज्वाइन हो। पार्टी कैडर जो है हम तुम्हारे साथ हैं।